लहानपणी जेव्हा लहान मुलगा लॉलीपॉपसाठी रडतो की पप्पा पप्पा लॉलीपॉप द्या, त्याची लोकसभेची उमेदवारी जे कोणी आपल्या पप्पांकडे जाते पप्पा पप्पा मला तिकीट द्या लॉलीपॉप तोंडात घातलं म्हणजे तो कत्र या अशी एक लॉलीपॉप दोन लॉलीपॉप असे पाच पाच लोक आता लॉलीपॉप तोंडात तू फिरू राहिले. पण त्यांना हे माहित नाही की जोपर्यंत ते लॉलीपॉप झोपून संपेल चॉकलेट दुसऱ्याला तुलून मानून चॉकलेट खाऊन घेणार हे त्यांना देण्याचा अंदाज नाही. अडीच वर्षापूर्वी मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो की अडीच ते तीन वर्षापूर्वी जेव्हा मी लोकसभा निवडणूक लढवायची ठरवली मला तेव्हापासून माहित होतं की मला कोणाचं तिकीट मिळणार नाही. कारण की 1991 साली त्या कालावधीमध्ये बाळासाहेब विखे पाटलांना तिकीट नाकारलं होतं. मला सगळे कारण माहित होते की या जिल्ह्यामध्ये कधीही आमच्या विखे पाटील कुटुंबियातून कधीही माणूस उभा राहायचा प्रयत्न करेल तर त्या तिकीटं नाकारलं जाणार याचा अनुभव माझ्या आजोबांपासून झाला. मलाही आहे त्याचं एकमेव कारण तुम्हाला सांगतो की विखे पाटील हे सर्वसामान्य माणसाचे आवाज आहेत आणि म्हणून त्यांना कोणीही तिकीट देणार नाही हे तुम्ही कागद लिहून ठेव. उद्या कुठल्याही पक्षाने जागा सोडली अथवा नाही सोडली डॉक्टर सुधीर विखे पाटील या 2019 च्या लोकसभेचा अपक्ष उमेदवार म्हणून आपल्या समोर येणार. 0.5 टाइप करू सक्सेस करा, घंटीचे बटन टिक करा, लाईक करा आणि शेअर करा.